परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। आता आपण इथे लातूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, 100% नुकसान आहे। शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे की आम्हाला सरसकट मदत करा, विम्याचे देखील आम्हाला मदत करा। आता विम्याचा 72 तासाचा जो काही नियम आहे त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत येतो आहे आणि मला असं वाटतं की सरकारने जी काही पाहणी केली आहे त्याच्या आधारावरच विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, कारण आमच्या काळामध्ये या एकेका जिल्ह्याला 400, 500, 600, 800 कोटीपर्यंत विम्याचे पर्यंत विमा मिळालेला आहे। त्यामुळे आताच काय झालं की अचानक अशा प्रकारे विमा मिळत नाही आहे, त्यामुळे सरकार कुठेतरी कमी पडत आहे। सरकारने तात्काळ लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, शेतकरी फार आक्रोशात आहे, त्याला मदत केली पाहिजे। लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्यासमोर गाणं गाऊन अक्षरशः त्याची व्यथा मांडलेली आहे, सरकारपर्यंत याचा आवाज कसं पोहोचणार? आम्ही त्याकरताच इथे आलो आहे, सरकार येत नसेल तर सरकारपर्यंत आवाज घेऊन जायची जबाबदारी आमची आहे। म्हणून मी आणि प्रवीण दरेकर आम्ही दोन्ही विरोधी पक्षनेते गेले 4 दिवस फिरतोय आणि उद्या देखील आम्ही फिरत राहणार आहोत आणि या सगळ्या मराठवाड्याची असेल, विदर्भाची असेल, ही सगळी परिस्थिती ही सरकारपर्यंत पोहोचवणार आणि केवळ पोहोचवून थांबणार नाही। सरकारने जर मदत दिली नाही तर याच्याविरुद्ध आंदोलन देखील आम्ही दुर्लक्ष करतो असं वाटतंय आपल्याला? नाही, हे सरकार विदर्भ आणि मराठवाडा विरोधी सरकार आहे। याचं कारण वैधानिक विकास मंडळाची हत्या या सरकारने केली, जे विदर्भ आणि मराठवाड्याच्या हक्काचं होतं, मराठवाड्याला ज्यामुळे न्याय मिळू शकला असता त्याची हत्या करण्याचं काम या सरकारने केलं आहे। मराठवाडा ग्रीडचं काम बंद केलं आहे, विजेची सवलत बंद केली आहे। आज मोठ्या प्रमाणात शेतीपंपाच्या विजा असतील, ग्रामपंचायतीच्या अंतर्गत शाळांच्या विजा असतील, घरांच्या विजा असतील, हे तोडण्याचं सर्रास काम त्या ठिकाणी चाललेलं आहे। विमा कंपनी देखील कमी टक्केवारी दाखवतात त्या ठिकाणी शेतकऱ्याकडून हे सरकारचं काम आहे। सरकारने विमा कंपनीला वठणीवर आणलं पाहिजे। आम्ही वठणीवर आणलं होतं, आम्ही 4000 कोटी रुपयाचा विमा मिळवला, मग आता का मिळत नाही? सरकार कुठे झोपलंय?